सो हा गोंगाट बघताय, हा रात्रीचे दिसत असेल 12:30 वाजले, 1:15 होत आले आणि आमच्याकडे सारंग प्रीमियर लीग होते. सो मी त्याची मीटिंग भरवली आहे. हे अध्यक्ष आहेत, टीशर्टचे मॅनेजमेंट पहिल्या मळ्यावरचे, आणि लवकरच आपली SPL पण खेळवण्यात येणार आहे. सो त्याच्याची प्रिपरेशन कसं करायचं मॅनेजमेंट त्यासाठीची ही मीटिंग आहे. मला आली आहे झोप, मी चाललो, माझा स्टॅमिना संपला. चला गुड नाईट. कुठं जाणार घरात घालून बसूया आपण, घे तू, आज मॅच आहे तर घेऊया. अर्पित असतं तर अजून एक फोडणी मिळाली असती तुला. सो आज इकडे टीशर्टवर टीशर्ट विकतायत, आपल्या इंडियाची वर्ल्ड कपची मॅच आहे क्रिकेटची. त्याला विचार जीपे करू काय, नाही तर चल असेच घेऊन. फायनली अमृतने एक टी शर्ट घेतलेली आहे चॉईस करून, पण ह्या ओरिजिनल जर्सी नाही आहेत. 200 किती रुपये बोलला रे तो, 250 आधी काय, हा 200 केले दिले ना, हा 200 ठीक आहे. चल बार्गेनिंग करायला जाऊ इथं. आजच्या गावात प्रसन्न पोर सोडला, प्रसन्न ज्यूस दे ना. सो गुड मॉर्निंग, पहिली जो गोष्ट, आणि आज आहे इंडिया ऑस्ट्रेलिया आपली CWC 23 फायनल. वाजले दुपारचे 12:30 आणि संडे आहे तर आपण पण खेळल्याशिवाय कसं राहणार. वर्ल्ड कप आहे, ठीक आहे, मॅच 2:30 आहे आणि आत्ता स्क्रीन सेटअप वगैरे सगळीकडे लावत आहेत, प्रिपरेशन वगैरे जोरात चालू आहे. तर मी पूर्ण मॅच तर नाही दाखवू शकत, पण सगळीकडे थोडं थोडं काय होईना मी तुम्हाला दाखवीन की आपण काय काय मजा करतो आहे आजच्या दिवसात. तात्पुरतं आपण आता खेळतो आहे आणि पक्क्या आणि जम्बोमध्ये भेट लागली तर 1 ओव्हरमध्ये 10 रन देणार तर ज्यूस देणार पक्क्या, जर नाही दिले तर जम्बो ज्यूस देणार. पण पक्क्या हरला आहे, 1 ओव्हरमध्ये 15 रन मारले त्याला आणि तो ज्यूस देणार आहे. गेल्या रविवारी मी नव्हतो पण त्याला परत बकरा गेलेला, पक्क्या आमचा नेहमीचा बकरा झालेला आहे. सो सगळ्यांना ज्यूस पाचतोच असतो तू दर संडेला. सो चला आता बघूया, आपण पण खेळूया 1-2 मॅच. पक्क्या ती कॅच पकडली पाहिजे, आउट झाला असता गाडीने सोडली. हा मुद्दाम ह्याला देऊ नको ज्यूस, ज्यूस दर संडेला ज्यूस पाहिजे तुम्हाला पक्क्याकडून. हसतो काय, मुद्दाम सोडली. 10 तो 5 रन पण नाही मार, 4 पण नव्हता त्याच्या. तू व्हिडिओ मध्ये झूम करून बघ स्वतःला. अरे जम्बो मागे गेल्यावर रन दिलेला ना. मागून वर येऊ दे, येऊ दे. पुढे पण
कोणाची गाडी आहे? त्याच्यापेक्षा माझ्या लेकीकडे चांगली गाडी आहे, ते वाजल्यावर पावपाव वाजत. काय ए तुझा आधी जा घरी जा. किती लोक पाहिजे कोणाची आहे? विनायक. हो दाखव. हॅलो सर. हॅलो सही रे विराट. कोणी आणले? कोणी आणले? तू आणले हे अजून काय झेंडा मेंडा भेटतो का बाबा? विजय तू कुठे चाललाय? विराट कोण जिंकणार, इंडिया का ऑस्ट्रेलिया? पकड कोणतं तरी एक बोट पकड. अरे मोबाईल नाही पकडायचा. बोट 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 फिंगर फिंगर पकड. अरे वा हे हा व्हेरी गुड. ये ऑस्ट्रेलिया जिंकली, इंडिया जिंकली सॉरी. उभं राहायचं बाबू, नॅशनल अँथम. उभं रा उभं रा. हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलदी तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाए तव जय गाता जन गण मंगल दायक जय हे भारत जाता. रवी दिसतो का त्याच्यात? जय येस मॅन. जय 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 भारत माता की जय. आमच्याकडे आज जेवायला आहे चिकन आणि सॉरी चिकन आणि वडे, कांदा लिंबू मिरची हे सॅलड वगैरे असतं ते, आणि समोरा हा हा वर्ल्ड कपची मॅच हे सुख. कोण जिंकणार? इंडिया. ओके भारत. सो स्कोर आहे आता 13 रन, 2 ओव्हर ऑलमोस्ट झालेले आहेत आणि पहिली ओव्हर आय गेस एक किंवा 2 रन आले. ह्या ओव्हरला 2 for गेले. हॅझलवूड त्यांचा चांगला बॉलर बॉलिंग करतोय ज्याच्याकडून मला रिस्क वाटते नेहमी. चलो ह्याला टॅकल केलं तर इंडिया मॅच जिंकणार. तू खा. काय घेतलं डब्यात? बिस्किट घेतलंय. कशाला? वरती खायला. कशासाठी चाललो आपण वरती? सो आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवर दुपारची वेळ आहे पण थोडा कुठे अंधार असो तिकडे असं म्हणतायत की चालू केलंय. 100 रुपये आणले काय? मग 100 रुपये घेणार एंट्री फी. ओम साई राम. नको नको चला. लॉक कसं असेल त्या साईडने जाऊयाचं. सो आमचा मोठा मोठा पोपट झालेला आहे कारण एवढं ॲक्च्युली बरोबर आहे कारण पहिली इनिंग्स आहे घरी बघतात कारण ऊन आहे खूप वरती आणि उन्हात एवढी स्क्रीन काय दिसणार नाही. फक्त आमच्या तस्माईचा वाईट वाटतं बिचारा डबा वगैरे घेऊन आलेला खायला वरती. बट ठीक आहे आपण नंतर जाऊया. ठीक आहे तस्मा. पण आत्ता आलो आहे शिवाजी पार्क जिमखान्याच्या इथे आणि इथे लाईव्ह स्क्रीनिंग आहे दुपारी 2 वाजल्यापासून. तर त्याचे काही आपण क्षण बघूया. लेट सी. क्राऊड तर खूप आहे. ऑलरेडी येऊन बसलं आहे. आय हाय हाय सीट्स खाली आहेत.
कोई बाउंड्री नहीं है वहां पे, एक भी बाउंड्री नहीं लगी उस फेज में, और वो टोटल डोमिनेंस का फेज रहा ऑस्ट्रेलिया के लिए। ये टीम शिकंजा कसना जानती है, देखिए जो विकेट जो गिर जाती है ना, तो उसके बाद फिर अगले आने वाले बल्लेबाज जो है ये क्योंकि ये अंडर प्रेशर बड़े ग्राउंड के सामने तीन विकेट गिर चुका है, 50 पे बैटिंग, उसको पता है उसका काम सिर्फ आधा खत्म हो गया और बहुत काम बाकी है। क्योंकि अगर देखा जाए तो ऑस्ट्रेलिया ने बहुत अच्छा खींच लिया ये वापस पहिली इनिंग आपण शिवाजी पार्कात बघितली आहे, म्हणजे आपल्या जिमखान्यामध्ये फ्रेंड्स होते बरेचसे आणि आता सगळे थांबले, पण मी घरी जातोय आता। ठीक आहे, स्कोर इतकाही म्हणजे ऑन एन एव्हरेज चांगला आहे, 250 झाला असा चांगला, 10 रन अजूनही शॉर्ट वाटतात, बट ठीक आहे, लेट सी, होप फॉर द बेस्ट। डिहू म्हणजे दव नको पुढे ग्राउंडवर, त्याच्यामुळे बॅट्समनला इझी होईल आणि लेट सी, फिंगर क्रॉस, इंडिया हा वर्ल्ड कप जिंकेल। बघूया आता घरी जाऊन दुसरी इनिंग, कारण पुन्हा मला पार्कात जायचं आहे, कारण पार्कात एक फंक्शन आहे मला आज आणि त्यासाठी मम्मी वीरा वैदू तिघींना पण घेऊन यायचं, सो आता घरी जाऊया आणि मग पुढचं अपडेट तुम्हाला मी देतो। सो आत्ता आली माझ्यासोबत वीरा पण आणि आम्ही आलो आहे एक इव्हेंट, म्हणजे इव्हेंट म्हणजे घरातलंच एक बारसं होतं आणि ते आज पार्कातच होतो, हां चल पार्कातच होतं, त्याच्यामुळे बरं आहे, ह्या दोघींना मी सोडतो, मम्मी पण आहे तिघींना आणि आपण काय बाबा मॅच संपेपर्यंत आपला आज खावटी करणार असतो ना, सो पार्कातच मोठी स्क्रीन लावली आहे, सो जाऊ तिकडे आधी, ह्यांना आधी देऊया यार, दम लागला। माझ्या मागे जो हॉल दिसतो आहे आपल्या समर्थ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन म्हणजे समर्थाचा हॉल, सो तिथे आहे बारसं आणि समोरच स्क्रीन लावली आहे, सो आपण आता, गर्दी खूप आहे, मगाशी पहिल्या इनिंगला एवढी गर्दी नव्हती, सो मी काय जास्त वेळ थांबलो नाही, वैदू आणि मम्मी विराला त्यांना दिलं, बाकीचे सगळे आहेत, आपण काही थांबणार नाही आज, कारण आज कितीही काही असू दे क्रिकेट मॅच पुढे काहीच नाही। चलो आता मॅच कव्हर करूया आपण, कोशिश टीम की तेज शुरुआत है टीम को, लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी हुई, लाइटिंग आपापल्या परीने या इमोशन जोडून सगळे प्रयत्न करतात एखादी विकेट मिळावी आणि इंडिया पुन्हा एकदा गेम मध्ये येईल, कारण अजूनही तीनच विकेट आहेत आणि ऑलमोस्ट त्यांचे 150 रन झाले, तर इथून अजून 90 रन हवे आहेत त्यांना जिंकायला, बट हो फॉर द बेस्ट, काही लोक इतकले काही लोक निघून जात आहेत, बट ठीक आहे शेवटपर्यंत लढायचं आपल्याला एवढं। हा गणपतीप्पा मोरिया चौथी विकेट आहे
यार हा अंपायर आहे ना, मॅच तर आज हरले आहेत पण वैजूला माझ्याकडून काहीतरी पाहिजेच, तर तिला शॉर्मा खूप आवडतो म्हणून मी शॉर्मा घेऊन जातोय. बेटर लक नेक्स्ट टाइम. थोडा मूड अप झाला आहे त्याच्यामुळे ब्लॉग आता इथेच संपूया. मला वाटलेलं काहीतरी इंटरेस्टिंग करता येईल मला या ब्लॉगच्या एंडिंगला, बट तसं काय झालं नाही. असं त्याचेच मी उभं राहून मुलाखत घेतली की चिकन किती दिवसाला किती जातं, परत हे लावल्यावर असं म्हणजे त्याला लावल्यावर किती वेळ लागतो, जाऊ द्या ते काय बोलून फायदा नाही, ते स्वतःच्या नॉलेजसाठी मी यूज केलं. असं ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल फॉर आर अपकमिंग ब्लॉग. चलो टाटा बाबा, टेक केअर.